राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर सर्वसामान्य लोकांच्या पाकिटाला कात्री बसायला सुरुवात झाली आहे. पेट्रोलच्या दरात आजपासून 80 पैसे दरवाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दर कमी करून दिलासा देण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. काय इंटरनॅशनल मार्केटच्या प्रायजेस जे काय फ्लक्च्युएट होतात त्याच्यामुळे जो काय टॅक्स वाढवला आहे गव्हर्नमेंटनी तो तरी थोडा विचार करून त्यांनी सर्वसामान्यांचा कमी करावा निदान. कारण बाईकसाठी वेगळा टॅक्स द्या, रोड टॅक्स वेगळा द्या आणि ह्याच्या सगळ्यांमध्ये परत पेट्रोलची पण दरवाढ सर्वसामान्यांची ह्याच्यामध्ये खूप फुरफळ होती आहे. तर याचा गव्हर्नमेंटनी थोडा विचार करून टॅक्सेस त्यांच्याकडून जेवढे कमी करता येतील तेवढे निर्बंध थोडे कमी करून ज्या गोष्टी ॲक्च्युली सुखीसोयीच्या आहेत त्याच्यावरती वाढवाव्यात. जे सर्वसामान्यांना परवडणारी आवाक्यातली ही गोष्ट जी आहे पेट्रोल त्याच्यावरती थोडं कमीच त्यांनी निर्बंध लावावे. एकीकडे सरकार केंद्र सरकारवर ढकलते आणि केंद्र सरकार राज्य सरकारवरती ढकलते दरवाढ नाही ह्याच्यावरती. तर ते ज्यांना दोघांमध्ये सध्या विरोधाभास आहेत आणि ते उघड उघड आहे की दोघं एकमेकांना खाली पाडायचा प्रयत्न करतात पण ह्याच्यामध्ये होळीवाळी जनता भरडली जाते आहे. त्यामुळे सहानुभूतीने जनतेचा विचार करावा हीच बी अपेक्षा आहे. सगळ्या पद्धतीच्या दरवाढ होतात दरवाढ. मग तेच ना, ज्या गोष्टी चैनीच्या आहेत मग तुम्ही मोबाईलवरती वाढवा किंवा दारूवरती वाढवा त्याच्यावरती टॅक्स वाढवा त्याच्यावरती कोण बोलणार नाही. टॅक्स वाढवला तरी लोक स्वतःच्या शौक पाण्यासाठी तेवढा पैसा खर्च करतील पण पेट्रोलची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या जीवावर उठेल कधी ना कधी. पेट्रोल का भाव बढ़ गया है अब किस तरीके से आपको परेशानी इतनी होती है. एक्चुअली हम लोग डिलीवरी बॉय का काम करते हैं, हम लोग 500 रुपये का काम करते हैं उसके अंदर हमारा 300 रुपये का पेट्रोल जाता है, 200 रुपये हमारे को बचता है, 200 रुपये हम लोग को बचता है. बताओ इसमें हम लोग कैसा खाएगा कैसा गुजारा करेगा. ये चीज़ थोड़ा हमारे CM साहब को मतलब जितने भी हमारे सब है उनको सब इससे समझना चाहिए इस चीज़ को कि भाई हमारे मेरे जैसे बहुत सारे लड़के लोग हैं जो मतलब डिलीवरी बॉय का काम करते हैं उनको अगर ये सब चीज़ अगर समझ जाएंगे तो थोड़ा हम लोग का फ्यूचर आसान हो जाएगा. अभी हम लोग आधा पढ़ाई करते हैं आधा काम करते हैं, घर भी चलाते हैं पढ़ाई भी करते हैं, ना जॉब है ना कोई चीज़ की, ना ऊपर से पेट्रोल भी महंगा हो गया. पेट्रोल तो इतना बुरी तरह से हो गया तो अभी तो डीजल भी और महंगा होने वाला है. तो बस यही कहना है मेरा कि भाई कि मतलब कोशिश करो इसको पेट्रोल को कुछ तो कम करें. हम लोग जब शुरुआत में जब भराते तो 75 रुपये 70 रुपये में भराते थे तब तो काम चल जाता था. अभी तो हम जितना कमाते हैं उसका 70% तो हम लोग को पेट्रोल में चले जाता है. पेट्रोल दरवाढ़ झाले आहे, CNG गैस वाढलेले आहेत. आमचा लोकल धंदा आहे, टुरिस्ट गाड्या चालवतो आम्ही, वरती ऊन एवढा AC कंटिन्यू चालू ठेवावा लागतो त्याच्यात आम्हाला काही 2 पैसे पण वाचत नाही आहेत. आणि दररोज वाढत चाललेले आहे त्यानुसार आम्हाला इन्कमसुद्धा वाढलेली नाही आहे, काही नाही. रेट जे आधी होते त्याचनुसार आज पण आहेत, फक्त रेट पेट्रोलचे वाढलेत पण आमचा रेट वाढलेला नाही आहे. त्यासाठी काहीतरी दरवाढ तरी कमी करावी या पर आम्हाला तरी धंदा वाढवून द्यावा, दर रेट वाढवून द्यावे गाडीचे टुरिस्टचे जे काय आहे त्यामध्ये. एकीकडे राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलते आणि केंद्र सरकार राज्य सरकारवर. हां ते तर चालत राहणार त्यांच्यापरीने, पण जनतेवर लक्ष द्यायला पाहिजे, आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही निवडून दिलेले मतदार आहेत, तुम्ही आम्ही मतदार आहेत आणि तुम्ही प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले आहेत, तर आमच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे.